रविवार को अजित पवार ने लिए मुख्यमंत्री पद के शपथ पर कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि सत्ता की कोई सीमा नहीं है और सच तो यह है कि आज राजनीतिक भूचाल सत्य के बिना जीने का नुस्खा है। पार्टी में कुछ लोग हर किसी के पार्टी चलाने से संतुष्ट नहीं है, आज भी वही हुआ। पार्टी प्रमुख सिर्फ पार्टी को संभालने का काम करते हैं। यह एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस यानी ईडी की सरकार है। ईडी एकनाथ शिंदे अजीत पवार ने कहने का समय आ गया है। किसी भी तरह से सत्ता हासिल करना और बनाए रखना जो केंद्रीय मशीनरी का हिस्सा प्रतीत होता है। सत्ता परिवर्तन झाल्यानंतर दादांची धुसफूस त्यावेळी सुरू होती। सत्तेमध्ये सहभागी दादा होणार अशी जोरात चर्चा होती। त्याला ब्रेक लावण्याचं काम शरद पवार साहेबांनी केलं होतं। परंतु सत्ता ही सर्वोच्च आहे। सत्तेला आता विचार राहिलेला नाही, पक्षाची आयडियोलॉजी राहिलेली नाही, सत्तेला कुठल्याही मर्यादा राहिला नाही। सत्ता मिळवत असताना परमोच्च सर्वोच्च आणि काही लोकांना सवय सत्तेशिवाय न जगण्याची आहे आणि त्याचा तो परिपाक आहे। खरं तर आता नवीन पुस्तक महाराष्ट्रात लिहिलं गेलं पाहिजे, पक्ष कसा फोडायचा हे नवीन पुस्तक आता कोणाला तरी सांगून लिहायला लावलं पाहिजे, नाहीतर आम्ही सुद्धा लिहायचा प्रयत्न करू। ज्या पद्धतीनं हे सगळं झालं मला वाटतं की याला पवार साहेबांचा पाठिंबा नाही, पूर्वीही नव्हता आणि आत्ताही नाही। परंतु पुढील जितके आमदार आत्ता जात आहेत, जो कायद्याचा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामध्ये मोठ्या पवार साहेबांची भूमिका काय असणार यावरून ते स्पष्ट होणार आहे। नाही असं आहे की शेवट प्रत्येकाला पक्ष चालवत असताना तुम्ही पाहिलात, सर्व देऊनही काही लोक समाधानी नसतात आणि आजही तेच घडलेलं आहे। पक्षप्रमुख म्हणून पक्ष पद्धतीनं सांभाळण्याचं काम करतो। आज आलेलं सरकार, पूर्वी आपण एकनाथरावजींच्या नेतृत्वामध्ये ज्यावेळेस सरकार स्थापन झालं ते ईडीचं सरकार म्हणून महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी मान्य केलं। ईडी म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस। आता ईडी ह म्हणायची पाळी आली किंवा अ म्हणायची पाळी आली, ईडी अ असं आपण म्हणू त्याला। तर हे सगळं जे चाललेलं आहे हे कोणाच्या गळ्याला फास आवळून कोणाला शासकीय आपल्या केंद्रीय यंत्रणांचा धाक दाखवून आणि वाटेल त्या पद्धतीनं सत्ता मिळवायची, सत्ता टिकवायची, काय हाल होतील बिचाऱ्या भाजपच्या बाकीच्यांचे। नाही मागच्या वेळेस जे आपण पाहिलं शपथविधी पहाटेचा, त्यावेळेस पवार साहेब म्हटले ते खरं झालं होतं। आता आपण वाट बघू, आज त्यावर काही अधिक बोलणं उचित होणार नाही। माझ्या आमच्याकडे जी माहिती उपलब्ध आहे त्यामध्ये 28 आमदारांच्या सह्या झालेल्या होत्या, कदाचित 28 ते 30 असू शकतात। आणि शेवट हा पुन्हा कायद्याचा प्रश्न आलाच, एखादा पक्ष स्प्लिट होतो फुटतो, त्यावेळेचे आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई झाली, त्यामध्ये आता पक्षाची भूमिका, पक्षप्रतोदांची भूमिका, याला किती कोण विरोध करतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत। पण आज जे झालं ते मात्र महाराष्ट्रामध्ये मला वाटतं की महाराष्ट्राची एकूण इतक्या वर्षाची राजकीय परंपरा, जो आपण त्याला असं म्हणू की इतक्या वर्षाच्या राजकारणामध्ये कधी घडलं नाही, ते महाराष्ट्रामध्ये गेल्या 8-10 वर्षामध्ये घडताना आपल्याला सगळ्याला दिसत आहे, विशेष करून या 5 वर्षामध्ये दिसत आहे। काय करणार, सर्व सर्वे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या जीवावर काही जमत नसेल तर दुसऱ्याच्या जीवावर काही करता येईल का, हा प्रकार किंवा प्रयत्न आत्ता झाल्याचं दिसतो आहे।
नाही, असं आहे की हा खंजीर कोपसण्याचा विषयच नाही, हा जीव घेण्याचा विषय आहे. हा राजकारण इतकं खालच्या स्तरावर घाणेरड्या स्तरावर गेलेलं आहे की वैयक्तिक दुश्मनी इतकी विकोपाला जात चालली आहे. वैचारिक विरोध असायचा, आता वैयक्तिक विरोध राजकारणात आलेला आहे. एकमेकाची तुम्ही सगळे चॅनलच्या पुढे, तुम्हालाही माहिती आहे, आम्ही धोरणावर चर्चा करायचो, आम्ही पक्षाच्या विचारावर चर्चा करायचो, आता मात्र वैयक्तिक व्यक्तीवर आम्ही चर्चा जास्त करतो. हे राजकारणाचं होत असलेलं अधपतन आहे आणि त्यातून या गोष्टी घडत आहेत, हे फार दुःखद आहे. आणि महाराष्ट्राच्या एकूण कोणीही काही म्हणो, पण एक राजकीय परंपरा, वारसा जो काही चाललेला आहे, राजकारण संस्कृती आहे राजकारणाची, त्या सगळ्यात पायतळी तुडवणाऱ्या आहेत. आणि त्यामुळं कोणाला समाधान मिळेल, पण महाराष्ट्राच्या जनतेला मात्र यातून समाधान मिळणार नाही. महाराष्ट्राची जनता यावर येणाऱ्या काळात अशा राजकारणाला काय धडा शिकवेल हे काळ येणारा काळ सांगेल. नाही, हे तो अपेक्षित था जो अनपेक्षित हो गया, इतने जल्दी होगा ऐसा नहीं था, होगा तो जरूर, क्योंकि सत्ता के लिए बहुत और सत्ता के बाद भी बहुत सारे लोगों को गले तक फांस, वो बोलते ना गला गला को घोटने का काम करीबन हुआ था. तो अभी मरने से अच्छा है जिंदा रहे और सत्ता में भी रहे, ऐसा कुछ लोगों का कहना है. और इसमें से बहुत सारे लोग वो दिखते हैं, और जिन लोगों को बहुत परेशानी हुई वो बेचारे क्या कहेंगे, वो बेचारे हैं, मजबूर हैं. पर इस तरह से जो राजनीति हो रही महाराष्ट्र में, इसके पहले कभी नहीं हुई थी. हम लोग विचारों पे लड़ाई हम लोग करते थे, पक्ष के ऊपर पार्टी के विचारों को लेकर आगे बढ़ते थे, उसमें डिबेट होता था. आज तो दुश्मनी, हर एक राजनीति दूसरे खिलाफ खड़ा हुआ है. ये तो मैं बोलता हूँ कि पॉलिटिकल, ये राजनीति का अधपतन हो रहा है. हमारे महाराष्ट्र में ऐसे राजनीति को जनता थारा नहीं देने वाली है, जगह नहीं देगी, और समय पर इसका जरूर जवाब ऐसे राजनीति को मिलेगा. अब देखो, पुनरावृत्ति तो बहुत सारी हो रही है. अब रोज किसी ना किसी के पीठ में खंजर को बसने का काम चल रहा है. तो मैं ये कहूँगा कि अभी खंजर नहीं है, अभी जान लेने की बात चल रही है. खंजर डालना तो वो बोलते जख्म करके छोड़ देना था, पर ये तो जिंदा ही मारने की कोशिश सबकी हो रही है, राजनीति से ही ख़त्म करने की बात हो रही है, ये ठीक नहीं है. नहीं, अभी देखिए, ऐसा है कि कौन किसको टारगेट करता है, तो दिन तो सभी के आते हैं. राजनीति में हर एक का, मैं हमेशा कहता हूँ कि हर राजनीति का मकान आज के तारीख में शीशे का होता है. कोई पत्थर से बनाया, पर मकान तो शीशे का होता है, शीशा लगता है. तो ये सोचकर राजनीति होनी चाहिए, हम इसके आगे बढ़कर राजनीति कर रहे हैं. तो मैं ये कहता हूँ कि आगे वाले दिन में आप जो बोल रहे वो संभावना बिल्कुल नहीं है. अब वो संभावना का सवाल नहीं है. कांग्रेस मजबूती से खड़ी है, कांग्रेस को तोड़ना कभी का हो जाता था, अभी तो कोई सवाल ही नहीं, और दूर दूर तक संभावना नहीं है. कांग्रेस मजबूती से इनका सामना करेगी, और हमारे साथ जो भी आएंगे दल, उनके साथ मिलकर महाराष्ट्र की सत्ता फिर से हम हासिल करेंगे.